एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे राजकारणी आता थेट हमरा तुमरीवर आलेत. एकमेकांची उणी दुणी काढणारे राजकीय नेते चक्क शिवीगाळ करू लागलेत. महाराष्ट्रातल्या राजकारणांना झाले तरी काय, पाहूया हा खास रिपोर्ट. सुसंस्कृत महाराष्ट्रात शिवराळ राजकारण. नेत्यांची जीभ घसरली, राजकारणाची पातळी घसरली. राजकारणात हमाम में सब म्हणण्याची वेळ. ऐसे बहुत है इस देश में. देश की राजनीति 2024 के बाद ऐसे लोगों को खत्म करेगी. मारा ना, मी तयार आहे, उभा आहे, मारा, मी माझा दोडा देतो संजय राऊत ना. संजय राऊतांना तर माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांचं मानसिक आरोग्य लवकरात लवकर सुधरावं. हे आहेत आपले नेते आणि ही त्यांची भाषा. होळीच्या वेळी एकमेकांच्या नावानं बोंबा मारून शिमगा करण्याची प्रथा आहे, पण या राजकारण्यांनी रोजच शिव्यांचा शिमगा सुरू केलाय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडता झाडता शिव्या देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधकांचा त्यांच्या खास ठाकरे शैलीत समाचार घ्यायचे, पण आता रोखठोक बोलण्याच्या नावाखाली शिवसेनेचे नेते चक्क शिवराळ बोलू लागले. शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत यात सगळ्यात आघाडीवर आहेत. असे बहुत है इस देश में और हर के ऊपर शिवसेना या देश के राजनीति के बारे में सवाल जवाब करना आपको शोभा नहीं देता. देश की राजनीति 2024 के बाद ऐसे लोगों को खत्म करेगी. संजय राऊत यांची जीभ घसरली, एकदा नव्हे अनेक वेळा घसरली आहे. आपण रोखठोक बोलत नाही तर शिवराळ बोलतोय असं तेच सांगताय. हे कमी झालं म्हणून की काय, किरीट सोमय्याही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकताय. डिक्शनरीत आहेत तेवढ्या शिव्या एकदाच देऊन टाका असं तेच सांगताय. एकदा जेवढ्या शिव्या द्यायच्या ना डिक्शनरी घे, शिव्याची कुठली तरी मराठीत उपलब्ध असेल आणि एक साथ देऊन टाक बाबा, रोज माझा आईला संताप नको. किरीट सोमय्यांना जोड्यानं मारण्याची भाषा काही दिवसांपूर्वी राऊतांनी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोमय्या स्वतः जोडा हातात घेऊन मारा मला जोड्यानं मारा असं म्हणत समोर आले. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन, आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारा. जोड्याने किरीट सोमय्याला मारा. अरे बाबा, जोड्याने मला मारणार तू? मारा ना, मी तयार आहे, उभा आहे, मारा, मी माझा जोडा देतो संजय राऊत ना. एक कोणीच बंगले किरीट तुम्हाला जोडा मारणार, मी माझा जोडा संजय राऊत हातात द्यायला तयार आहे. एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अक्षरशः राजकीय तमाशा सुरू आहे. दर दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांवर आरोप करायचे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करायची, ईडीच्या नावानं धमक्या द्यायच्या असं सत्र सुरू झालंय. यातून महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे हे मात्र कुणालाच माहीत नाही. त्यामुळं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ दुर्दैवानं सामान्य जनतेवर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24.